लागली ब्लिंक करते म्हणजे जेवढा कमी बॅटरी गाडीमध्ये असेल. ब्रेकफास्ट फॉर टुडे. तर नमस्कार मंडळी, मी संदीप दादा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मराठी मोटो व्लॉगिंग यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रायडर शास्त्र. आज आहे आपला रेस डे. ह्या बाईकची आज होणार आहे स्क्रुटिनी, पूर्ण बाईक चेक होणार आहे आज. आणि 650 CC आपली आज रेस आहे आणि रेसच्या सकाळी म्हणजे अर्ध्या ते एक तासानंतर रेस सुरू होणार आहे. आणि आता प्रॉब्लेम झाला एक मोठा, कारण ज्या बाईकवरती रेस आहे ती बाईक झाली आहे पंक्चर आतून आणि अजय गेला आहे पुढे पंक्चरला शोधायला. मी राहिलो पाठीमागे कारण मी इथून जाऊ शकणार नाही, कारण खूप जास्त जास्त मोठे मोठे स्पीड ब्रेकर्स आहेत. आता अजयला काही करून कॉन्टॅक्ट करून माघारी बोलून घ्यावं लागेल, तेव्हाशा हे काम होणार नाही अजिबात. बापरे रेस काय काय दाखवेल ना, भरोसा नाही आहे. कुठल्या कुठल्या गोष्टी अचानक होतात ना रेसच्या दिवशी, काहीच कळत नाही. रात्री आम्ही टायर पंक्चर टायर प्रेशर चेक करून आणलं, पेट्रोल पंपवरती जाऊन प्रॉपर सगळं लिक्विड वगैरे चेक केलं, ऑइल टॉपअप केलं, सर्व काही रात्री करून ठेवलं होतं. आणि सकाळी तर हा सीन. बापरे अजयला आता फक्त इकडे बोलून घेतो. इथे आहे पंक्चरवालं एक आणि चालू पण आहे. बरं झालं, इथून पहिलं काम करून घेऊया अजयचं आणि मग पुढे जाऊ. रेसच्या दिवशी असं काय होतं ना, तेव्हा खूप टेन्शन होऊन जातं यार. कारण हे बघा, वॉल क्रॅक झाला गाडीचा, एवढी अख्खी गाडी रेडी केली आहे, एवढा खर्च, एवढा टायमिंग, सगळी मेहनत, रेसच्या अर्ध्या तासापूर्वी वॉल लीक झाला गाडीचा. उपर जाणं आहे भैया लोणावला. अवघड भाई, मॅक्विल डॅमेज मत होणार ना प्लीज. मॅक्विल प्लीज भाई, बहुत टेन्शन आहे इथं. कोई टेन्शन नाही. और आपला भाऊ नमस्कार, कधी आलास? ही भावाची गाडी आहे डॉमिनर. वाव मस्त मशीन आहे, खूप लॉंग लॉंग राईड्स करतो भाऊ आपला. इथे तर काय पंक्चरचं काम झालं नाही, कारण आतमधून वॉल कट झालं आहे. आणि ह्या बाईकचा टायर खोलणं म्हणजे ना अशक्य गोष्ट आहे लोकल लोकांसाठी. एका मित्राला फोन केला, तो बोलला की कुमार रिसॉर्टच्या पाठीमागे एक आहे कुठेतरी, तिकडे जाऊन बहुतेक तुझं काम होईल म्हणून. कारण जर टायरमध्ये हवाच नसेल तर गाडी चालणार कशी? आणि मग यार सगळी मेहनत, म्हणजे जवळजवळ ही बाईक बनवायला 3 महिने लागलेत, सगळी मेहनत वाया होणार नाही तर अवघड आहे. देवाचं नाव घेऊया आणि पुढे जाऊया, काय ना काय ते नक्कीच होईल. नवीन दुकान एक शोधलं आहे, ब्रेकफास्ट फॉर टुडे. हा संपाचीच काही संपत नाहीत, कधी रेसच्या वेळेस कधी काही होतं कधी. हे मस्त काम चालू आहे. हा एक भाऊ आहे, ही आपली बाईक. कॉन्फिडन्सने बोलला की हा मी करून देईन, काय प्रॉब्लेम नाही आहे. आधी ज्याकडे काम चालवतो ना तो अजिबात कॉन्फिडंट नव्हता आणि खूप टेन्शन झालं. म्हटलं मग आपण जाऊन घेऊन येऊया. आय होप की आता हे काम होऊन जाईल. हॅपी ब्रेकफास्ट. डन डन, चल या फटाफट या. प्रणव थोडा फास्ट चलाना, ओके थोडा जल्दी जल्दी चलाना. डन, अजयची बाईक अजयच्या हातामध्ये देऊन मी बसले आपल्या आस्कीवरती. वा अर्ली मॉर्निंग राईड्स आस्की बरोबर ना, एक नंबर फिलिंग देतात. हिला पण मस्त तयार केली यार. बस तुझ्यामध्ये काही त्रास नको येऊन देऊ बाळा. कारण बाईकला काय झालं ना तर माझा अर्धा कॉन्फिडन्स जो आहे ना, गावात लागली. शिट, व्लॉग करायच्या मधात लक्षच नाही माझ. कारण ऑस्कीला थोडीफार पण दुखापत झाली ना तर मी एकदम इमोशनल होऊन जातो की माझ्या बाईकला काय व्हायला नको. मग मी पॉवर लॉन्च करत नाही किंवा गाडीला जास्त स्ट्रेस होईल असं काही करत नाही. आणि त्या फिलिंगपासून मला लांब राहायचं आहे.
एक छोटंसं लॉन्च ट्राय केलं की 7,000-8,000 RPM गाडी लॉन्च होते का, तर गाडी होते चांगली लॉन्च, फक्त थोडीशी पॉवर द्यावी लागेल, अजून थोडं अजून ताणावं लागेल ॲक्सिलेटर, म्हणजे जेवढा RPM हाय ठेवणार मी तेवढा जास्त मला ड्रॅग मिळेल किंवा तेवढा जा पटकन माझं क्लच रिलीज होईल आणि पुढे मग मला गाडी खेचायला इझी पडेल. हीच सगळी तयारी असते, हीच सगळी टेक्निक आहे. बट टेक्निक आणि लक दोन्ही गोष्टी खूप जास्त मॅटर करणार उद्या. एक्साइटमेंट वेगळ्या लेवलची एकदम. ओके, थोडं म्युझिक कंटिन्यूअली इकडे वाजत असताना त्यामुळे जास्त व्लॉग इथे नाही करत आहे. आता स्क्रुटिनी, चेकिंग, विकिंग, ब्रीफिंग सर्व काही झालं. बाईक रेडी आहे, बाईकमध्ये थोडं पेट्रोल टाकतोय आपण, कारण ब्लिंक करते, म्हणजे जेवढं कमी पेट्रोल गाडीमध्ये असेल. रिझर्वच्या वरती आहे ना, 1.5 ते 2 लिटर पेट्रोलचं गाडीमध्ये ठेवावं लागतं, त्यावेळी जास्त पेट्रोल ठेवू शकत नाही आपण, कारण मग तेवढं 1 किलो 2 किलो वजन वाढत जातं आणि ते अर्धा ते 1 किलो वजन पण खूप महत्त्वाचं असतं. अशी काही तयारी आहे. पहिले गिअरअप होत होतं पटापट, त्यानंतर आज आपण हरणार की जिंकणार? सकाळपासून होणारे एवढे सगळे प्रॉब्लेम्स, कॉम्पिटिशनचं एवढं प्रेशर, खराब हालत असतानाही एक गोष्ट माझ्या लक्षात आली, जर तुमच्यामध्ये धमक असेल ना तर तुम्ही प्रत्येक संकटावरती मात करून तुमचं ध्येय पूर्ण करू शकता. येस, आपण हरलो नाही तर आज आपण जिंकलो. अभी क्या कर पता है क्या, पीछे ले गाड़ी. चेन आपली भरपूर लूज झाली होती, कारण मुंबईपासून इथपर्यंत चालवत घेऊन आलो बाईक आणि एकही तुम्ही एकही पॉईंट लूज सोडू शकत नाही. जर तुम्हाला बेस्ट तुमचा द्यायचा आहे आणि आपण तोच प्रयत्न करतो की आपला सगळ्यात बेस्ट आपल्याला कसा देता येईल आपल्या ऑफिसबरोबर.